राहुल गांधी जी यांना मी ओळखतो, अनेक वर्ष ओळखतो. राहुल गांधीजींनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत जर काही एखादी भूमिका मांडली असेल त्याला मी नाराजी म्हणत नाही. तिन्ही पक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे आहेत हे राहुलजींना माहिती आहे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे राहुलजींशी अत्यंत मधुर संबंध आहेत. जर त्यांनी नाराजीच व्यक्त केली असती, जर त्यांना चर्चाच करायची असती, तर आमच्या दोन नेत्यांशी त्यांनी जरूर चर्चा केली असती. या बाहेर आलेल्या ज्या राहुलजीविषयी ज्या गोष्टी आहेत यांच्यावरती विश्वास ठेवू नका. पहिल्या यादीत ज्या काही तांत्रिक चुका होत्या म्हटलं गेलं होतं की दुरुस्त केल्या जातील, पण दुसरी यादी आली आहे, पहिल्या यादीतल्या तांत्रिक चुका दुरुस्त झालेल्या नाही. हो, आम्ही आपापसात जी जागा कुठली पारोंडा त्याच्यामध्ये राहुल भूमपरांडा जी जागा आहे ज्यात एनसीपी ही आग्रही आहे आणि राहुल मोटेंनी अपक्ष उमेदवारी आणि तिथून तुम्हीही एबी फॉर्म दिलेला आहे. त्या संदर्भात पक्षात आणि आमच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. शेका पक्षाची चर्चा पूर्ण व्हायची आहे. शेका पक्षाची आज चर्चा होईल. माननीय शरद पवार साहेबांनी शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये आम्ही चर्चा करू. मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या ठरलं आहे का, काही स्पष्टता आली आहे का? जिथे जिथे मित्र पक्ष जिंकण्याची क्षमता आहे तिथे त्या जागा मित्र पक्षांना दिल्या जातील. आता तुम्ही शेका पक्षाचा विजय सांगितला, आता सांगोला ही जागा शिवसेनेचीच आहे ना. सांगोल्यामध्ये शिवसेनेचे आमदार होते, आम्ही जिंकलोय. म्हणजे असं नाही की आम्ही उगाच कुठेतरी आमचा पाय टाक. अलिबागला शिवसेना जिंकली आहे दोन निवडणुका सातत्यानं, आपण पाहिलं असेल ते. अशा अनेक जागा आहेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा आज आणि उद्या होऊ शकते. मुंबईच्या जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याचं दिसतंय. भायखळ्याची जागा तुम्ही घेतलेली आहे तर घेतलेली नाही, आमचीच आहे, घेतलेली नाही. आम्ही काही कोणाचं खेचून घेत नाही. वर्सोव्याची जागा जी आहे ही गेल्या दोन निवडणुका भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्या जागेवर शिवसेनेनं आपला उमेदवार दिलेला आहे नक्की. पण अनेक ठिकाणी असं दिसतं आहे महाविकास आघाडी की जिथे शिवसेना यूपीटी एबी फॉर्म देते उमेदवारांना, तिथे काँग्रेस आणि एनसीपी हेही एबी फॉर्म देत आहे. हे चित्र कधी स्पष्ट होणार? 29 तारखेपर्यंत मागे विड्रॉल करण्याचा शेवटचा दिवस, 4 नोव्हेंबर. मला असं वाटतं की तोपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. मला मैत्रीपूर्ण लढतीची लागण लागेल असं मला वाटत नाही. सोशल मीडिया असो की एकूण वसंत देशमुख यांनी गुन्हे दाखल झाले. भारतीय जनता पक्षाला दंगली घडवायचे आहेत. भारतीय जनता पक्ष हा संस्कारहीन पक्ष आहे. विकृत लोक त्या पक्षामध्ये भरलेले आहेत. स्त्रियांविषयी, घरंदाज स्त्रियांविषयी, राजकारणातल्या चांगल्या स्त्रियांविषयी अपशब्द वापरणं आणि त्यातून तणाव निर्माण करणं ही एक नवीन धंदा त्यांनी सुरू केलेला आहे.